पण इतका वेळ का लावला राकेशने मराठी मालिकेत? मी मला माहित नाही, येत नव्हतं कोणी माझ्याकडे, कारण की चटमंगणी पट द्या म्हणतो ना आपण, तसं झालं. कमिटमेंट, आय हॅव ऑलवेज बिलीव्ह इन कमिटमेंट. तुला बोलायचंय आपण हिला फोटो जेव्हा आहे, इच्छा पूर्ण झाली यासाठी. तिला एक सर्वात मोठा बर्थडे गिफ्ट दिला आहे मी. मला टाईमपास करायला आवडत नाही, आणि जी नवरी आहे ती पण खूप आवडेल लोकांना. तू नाही पाहिली अजून. हाय, हॅलो, नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर नवरी मिळे हिटलरला ही नवी मालिका झी मराठीवर येते, आणि त्याच निमित्ताने झी मराठीवर आणि तसंच मराठी मालिका विश्वात एक नवीन चेहरा म्हणायला नको, कारण तो सगळ्यांच्याच लाडकीचा चेहरा आहे आणि ओळखीचा चेहरा आहे. मराठी मालिका विश्वात एंट्री घेतो आहे आणि तो म्हणजे राकेश बापट. राकेश, कसा आहेस? मस्त आहे राकेश. मस्तपैकी हिटलरची एंट्री घेतली आहेस आणि त्याचसोबत एक मोठा मनी मॅव दिसतोय, आता एक छोटा मनी मॅव हातात आहे. काय भारी वाटलं तो सगळा प्रोमो आउट झाला त्यानंतर. तुला किती हे लपवून ठेवणं हे झालेलं की लपवून ठेवायचं होतं आधी, कारण आधी आम्ही तुला भेटलो होतो अनेक चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान. कसं लपवून ठेवता आलं हे सगळं या प्रोसेसमध्ये? ॲक्च्युली वेळ जास्ती नव्हता लपवायचं, कारण की चटमंगणी पट द्या म्हणतो ना आपण, तसं झालं होतं ते. अँड इच्छा व्यक्त केली देवापुढे आणि देवाने दिलं भरभरून, तर ते मजा आली. ते प्रोसेस छोटं शॉर्ट होतं आणि पण त्याच्यात खूप काय काय मिळालं. एक्झॅक्टली. आणि मराठी मालिका विश्वात येण्याचा निर्णय राकेशचा कसा झाला आहे? इतक्या वर्षांनी हा निर्णय घेतला आहेस तू, आणि आता मराठी चित्रपटांनंतर आता मालिकेत येणार आहेस, फुल टाईम कमिटमेंट असणार आहे तुझ्यासाठीही, कसं बघतोयस याकडे? कमिटमेंट, आय हॅव ऑलवेज बिलीव्ह इन कमिटमेंट, की मला कुठलीही गोष्ट हाफ हार्टेड करायला आवडत नाही. मी जेव्हा कुठलं कमी घेतो काम, पण जेव्हा घेतो तेव्हा मी मला पूर्णपणे मला त्याला स्वाधीन करायला स्वतःला आवडतं. आणि हा रोल असा आहे की खूप इंटरेस्टिंग रोल एका ॲक्टरच्या आयुष्यात येणं खूपच. तुला बोलायचं आहे आपण दोघे इंटरव्ह्यू. असा रोल येणं कोणाच्या आयुष्यात ते खूप नशिबाची गोष्ट असते, आणि अशी टीम मिळणं खूप नशिबाची गोष्ट असते. त्यामुळे आय फील लकी दॅट असे लोक भेटली आणि असा एक रोल मिळाला. आणि एक मीडियम कुठलंही असू दे एक ॲक्टरसाठी, मी तरी दरवेळेला पाहिलं की मी डिफरेन्शिएट करत नाही मीडियममध्ये. मी कुठलंही फिल्म असेल, OTT असेल किंवा कुठलाही प्लॅटफॉर्म असेल, तुम्ही ऑनेस्टीनी, तुमची टीम चांगली असेल, स्टोरी टेलिंग चांगली असेल, तुम्ही ऑडियन्ससाठी काम करतात इव्हेंच्युअली. ऑडियन्स खुश असायला हवी, मग त्याच्यासाठी एक कलेक्टिव्ह एफर्ट असतो, आणि तो कलेक्टिव्ह एफर्ट चांगला असेल तर मजा येते काम करायला. त्यामुळे TV असेल, सिरियल असेल, वेब असेल, फिल्म असो, एक एनर्जी सगळ्यांची चांगली एका लेवलवर असली ना तर धमाल येतो पुढे. आणि आता असं छानपैकी सगळं प्रोडक्शन वगैरे आणि छानपैकी मिळालं आहेच राकेशला, इतका वेळ का लावलास? खरं तर प्रेक्षकांची ही इच्छा होती की तुझी चित्रपट आल्यानंतर सगळ्यांची इच्छा होती की राकेशने मालिकेत यावं, पण इतका वेळ का लावला राकेशने मराठी मालिकेत यावं? मी मला माहीत नाही, येत नव्हतं कोणी माझ्याकडे म्हणून लिटरली. ॲक्च्युली आय वॉन्ट लाय, एक बहुतेक कोणाला माहीत नव्हतं की मी TV करीन किंवा हो म्हणेन किंवा काय, पण असं काय नव्हतं. आय ऑलवेज वॉज ओपन टुवर्ड्स गुड वर्क, त्यामुळे हिला फुटेज हवा आहे, पूर्ण फुटेज हवा आहे. आणि आईची इच्छा होती ती बेसिकली, की तिचा 75वा बर्थडे तिचा होता, तर तिने एक्सप्रेस केलं होतं की तू मराठी मालिकेत यावं, आणि ते घडलं आणि ती आईची एक इच्छा पूर्ण झाली यासाठी. तिला एक सर्वात मोठा बर्थडे गिफ्ट दिला आहे मी, तर आता बर्थडे येणार आहे तिचा, तर त्यामुळे इट्स गोइंग टू बी अ व्हेरी ब्युटिफुल बर्थडे फॉर, आणि ती खूप खुश आहे बघून हे सगळं. तर आणि आई खुश असेल तर पोरगा खुश. आई वडिलांच्याच आनंदासाठी आपण सगळं करत असतो असं म्हणायला हरकत नाही. आता एका रेंजनंतर इतका छान लुक आहे तुझा, मस्तपैकी रॉ लुक दिला आहे, किती मजा येते हा सगळा लुक कॅरी करणं, मेंटेन करणं, राकेशला किती मजा येते? खूप मजा येते. इनफॅक्ट आय एम लुकिंग फॉरवर्ड. मी तेच म्हणणार, टीम जेव्हा चांगली असेल ना तर सेटवर जायला पण मजा येते, की सगळेजण एवढं पॅशनेटली काम करतात, चॅनलपासून प्रोडक्शन हाऊसपासून सगळेजण एवढं बघतायत, ते लिव्हिंग अ ड्रीम थ्रू दिस. सो त्यांची ड्रीम पुढे घेऊन जाणं, मी एक्झिक्यूट करणं, मी फेस असणं, त्याचा एक प्रेशर असतं, पण एक स्वीट प्रेशर असतं ते. आणि रिस्पॉन्सिबिलिटी ती असते, पण ती रिस्पॉन्सिबिलिटी एवढी छान आहे, रिस्पॉन्सिबिलिटी करायला मजा येते पार पाडायला. येस, नक्कीच. बरं, झीचं मोठं नाव आहे, शिवाय मोठे कॅरेक्टर्स जसे लास्ट टाईम श्रेयस होताच एका मालिकेत, त्यानंतर आता तू फेस असणार आहेस, जबाबदारी वाटते ही तुझ्यासाठी मोठी? 100%.
ती जबाबदारी आणि घेणं गरजेचं असते ती, कारण की ते नसेल तर मग तुम्ही टाइमपास करताय. ते मला टाइमपास करायला आवडत नाही. आणि सिरियसनेस इन ड्रीम्स बिगिन रिस्पॉन्सिबिलिटीज आहे म्हणतो ना, सो दॅट्स वॉट आय बिलीव इन. आणि ते इट्स नॉट, कारण की सगळ्यांची ड्रीम, सगळ्यांचं एक हार्डवर्क लागलं आहे याच्या पाठीमागे. आणि ते माझ्या थ्रू, म्हणजे मी बिकॉज आय विल बी सीन ऑन स्क्रीन, आय हॅव टू बी अनेस्ट अँड डू द परफेक्ट जॉब. मग ते एकदा केलं आणि ते आवडलं लोकांना की मग तो सर्वात मोठा मेवा असतो. आणि नक्कीच हा शो अनेकांना आवडेल. बरं, शोची बाकीची कास्ट कळली नाही आहे, पण एक मोठं मांजर आहे तुझ्यासोबत. आणि काय मजा आली आहे त्या शूट दरम्यान? खूप मजा आली आहे. इनफॅक्ट तुम्हाला जे कॅरेक्टर्स पुढे येतील समोर, आय कॅन जस्ट टेल यू, जी नवरी आहे ती पण खूप आवडेल लोकांना. आयब्रोज रेज केले आहेत याने आत्ताच, म्हणजे असे. मी पाहिली नवरी, तुम्ही नाही पाहिली अजून. या हिटलरला कोणती नवरी मिळते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि काय पुढे होणार आहे हिटलरच्या आयुष्यात? थँक्यू सो मच. आणि हा हिटलर सगळ्यांना व्यक्त करते. थँक्यू थँक्यू सो मच.